जवानांच्याबद्दल प्रचंड प्रतिसाद आणि सहानुभूती ही भारतीय समाजामध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये दुसरी एक भावना आहे की सर्वोच्च त्याग देशाच्यासाठी यांनी केला त्या कुटुंबियांच्या पाठीशी आपण उभं राहणं ही आपली जबाबदारी असताना या परिस्थितीचा राजकीय स्वास्थ्य किंवा गैरफायदा कोणी घेऊ शकत नाही. आम्ही कुणीही त्या अंगाने या प्रश्नाकडे बघत नाही. लोकांना माहिती देताना सुद्धा अतिशय चुकीपूर्ण माहिती देणं हे योग्य नाही, अपुरी माहिती देणं हे योग्य. साधारणतः जी माहिती बाहेर आलेली आहे ती समजून घेतात ते शांत स्टेटमेंट हे वेगळं स्टेटमेंट. लष्कराच्या प्रमुखांनी, एअरफोर्सच्या प्रमुखांनी, डिफेन्स सेक्रेटरीने, डिफेन्स मिनिस्टरने स्टेटमेंट केलं असतं तर त्याला मी काही गांभीर्याने घेतलं असतं. परंतु अमित शाह संरक्षण विषयक प्रश्नाच्या संदर्भात आणि तिथे जे काही बलिदान झाले त्या संबंधाचं अधिकृत स्टेटमेंट करण्याच्या स्थितीला कसं जाऊन पोचते असं मला आश्चर्य. संरक्षण मंत्री म्हणून मी काम केलं त्यामुळे मला थोडी माहिती आहे. आणि अशा प्रकारची उदाहरण स्टेटमेंट ती करायची नसतात हे पक्ष आत्तापर्यंत देशामध्ये पाहिलेले आहे. परंतु या सगळ्या स्थितीचा उपयोगच करून घ्यायचा राजकीय स्वार्थासाठी ही जर भूमिका कोणाची असेल तर त्याला काही सांगता येणार नाही. मला स्वतःला असं वाटतं की जे काही स्टेटमेंट केलेलं आहे ते उचित स्टेटमेंट नव्हतं आणि याच्यातून देशामध्ये कारण नसताना एक वेगळं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न अशी भावना होईल की काही योग्य नाही.